नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या गावात पी एम किसान योजनेचा कोण कोण व्यक्ती लाभ घेत आहे यामुळे तुम्ही जाणून घेऊ शकता की एका घरातील किती व्यक्ती पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहे तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आपल्या गावातील पी एम किसान योजना लाभार्थ्याची यादी कशी पाहिजे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या गावात पी एम किसान योजनेचा कोणकोणता व्यक्ती लाभ घेतो हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्या ब्राऊझरमध्ये पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन असं सर्च करायला लागेल आणि वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आपण तिथून व्हिजिट करू शकता वेबसाईटवर आल्यानंतर आपल्यावरती तीन टिंब्यावर क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईट मोड ऑन करायचं आहे हा मोड ऑन केल्यानंतर आपण इथे बघू शकता बेनिफिशरी लिस्ट ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचा आहे त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघू शकता इथे सिलेक्ट स्टेट म्हणजेच आपल्याला इथे आपलं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्र निवडल्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे जोही जिल्हा असेल तो निवडायचा आहे आणि सब डिस्ट्रिक्टमध्ये आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर ब्लॉकमध्ये आपला परत तालुका निवडायचा आहे इथे आपलं गाव निवडायचं आहे विलेजमध्ये आपलं जेही गाव असेल किंवा कोणत्या गावाची पाहायची असेल ते आपण इथे गाव निवडायचं आहे तर मी इथे गाव निवडतो आहे एक कोणतं पण गाव निवडल्यानंतर आपल्याला गेट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे आपल्यासमोर आपल्या गावाची गावाची लिस्ट येईल की पी एम किसान योजनेचा कोणकोणता व्यक्ती आपल्या गावात म्हणजे लाभ घेत आहे इथे आपल्याला सर्व लिस्ट दिसेल इथे खाली बघू शकता ही लिस्ट मोठी असती तर आपल्याला इथे खाली दोनवर क्लिक करायचं आहे दोन तीनवर असे पुढं आपली लिस्ट अजून भरपूर मोठी आहे त्या अंकावर क्लिक करत क्लिक करत आपली सर्व गावातील लिस्ट पाहिजे तुम्हाला समजलेच असेल की पी एम किसान योजनेची आपल्या गावात कोणकोणती व्यक्ती लाभ घेतात त्याची लिस्ट कशी पाहिजे आहे हा व्हिडिओ इतरांना देखील नक्की शेअर करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र